हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चर मध्ये आपण लिमिट्सचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. बरोबर, लिमिट्स मध्ये आपण अल्जेब्रिक फंक्शन्स लिमिट्स आपण डायरेक्ट मेथडनी आणि त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडनी पण एक्झाम्पल बघितलेलं आहे, ज्यामध्ये एक एक्झाम्पल होतं त्यात आपण सिंथेटिक डिव्हिजनचा आपण युज केला होता. बरोबर ना? आणि नंतर त्यातलं एक एक्झाम्पल होतं ज्यामध्ये आपण सिम्प्लिफाय केलं होतं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं लिमिट घेऊन आपण त्या दिलेल्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही हे पण सांगितलेलं आहे. बरोबर ना? त्याबरोबर आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट्स पण बघितलेले. लक्षात घ्या, हे आपण का बघतोय, कारण कंटिन्युटीसाठी आपल्याला हे सगळं आवश्यक आहे. ह्या सगळ्या लिमिट्सचे फॉर्म्युले असतील किंवा लिमिट्सचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे, तर आपण कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स काय करू शकतो, ट्राय करू शकतोय. तर बघा, मग आज असंच आपण एक एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट द लिमिट एक्स टेंड्स टू वन, एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस डॉट 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 प्लस एक्स रेस टू एन मायनस एन डिवाइड बाय एक्स मायनस वन आहे, आणि याचा आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. आता मी तुम्हाला बोललोय, लिमिटची एक्झाम्पल जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी सॉल्व्ह करायची असतील तर त्यासाठी एल हॉस्पिटल रूल ही खूप सोपी पद्धत आहे. आता एल हॉस्पिटल रूल काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स आहे. बरोबर ना? हे तुम्हाला दिलेलं रॅशनल फंक्शन आहे. आणि जर समजा मी इथं काय केलं, जर डायरेक्ट मेथड जर युज केली, म्हणजे एक्सच्या जागी ए ठेवलं न्युमरेटर मध्ये पण आणि एक्सच्या जागी ए ठेवलं डिनॉमिनेटर मध्ये पण, म्हणजे याचं लिमिट किती येतं बघा, एफ ऑफ ए डिवाइड बाय किती, जी ऑफ ए. आता जर या एफ ऑफ ए बाय जी ऑफ ए ची व्हॅल्यू झिरो बाय झिरो येत असेल, बरोबर, किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी येत असेल, तर अशा वेळी आपण काय करतोय, एल हॉस्पिटल रूल युज करतोय. बघा, म्हणजेच युझिंग एल हॉस्पिटल रूल, युझिंग एल हॉस्पिटल रूल. आता तो एल हॉस्पिटल रूल काय बघा, तर सरळ तुम्हाला काय करायचं बघा, लिमिट एक्सटेंड्स टू ए हा जो न्युमरेटरचा अल्जेब्रिक फंक्शन आहे त्याबरोबर डिनॉमिनेटर अल्जेब्रिक फंक्शन आहे, तर आपल्याला न्युमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीचा आपण काय करायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे काय येतं बघा, एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय किती येणार आहे, जी डॅश ऑफ एक्स. बरोबर ना? एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, बरोबर, आता डेरिव्हेटिव्ह घेत असताना लक्षात घ्या, समजा इथं एफ ऑफ एक्स किंवा जी ऑफ एक्स मध्ये दोन ते तीन व्हेरिएबल्स असतील, त्यांची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल, तर आपण काय करतोय, प्रत्येक टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि कॉन्स्टंट बाहेर घेऊन व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, न्युमरेटर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर? आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुन्हा काय करा, मग तुम्ही एक्सच्या जागी तुम्ही डायरेक्ट काय पुट करू शकताय, ए पुट करा. बरोबर? आता इथं जर ही व्हॅल्यू नॉन झिरो येत असेल तर ते तुमचं फायनल सोल्युशन असणार आहे. पण जर इथं सुद्धा व्हॅल्यू झिरो बाय झिरोच्याच फॉर्म मध्ये येत असेल तर मग तुम्हाला काय करायचं बघा, अगेन डिफरन्शिएट न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर, म्हणजेच काय, तर एफ डबल डॅश एक्स डिवाइड बाय जी डबल डॅश एक्स. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं, मग या एफ डॅश एक्सचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो आपण एफ डबल डॅश एक्स म्हणतोय. जी डॅश एक्सचा आणखी वेळा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो आपण जी डबल डॅश एक्स म्हणतोय. आणि इथं परत तुम्ही काय करायचं, मग जिथं जिथं एक्स असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करा, ए हा कॉन्स्टंट पुट करा, कारण एक्स टेंड्स टू काय आहे, ए आहे. बरोबर ना? मग या पद्धतीने तुम्ही दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्या ठिकाणी एक्सच्या जागी ए ठेवला, मग ही जर व्हॅल्यू नॉन झिरोच्या फॉर्म मध्ये येत असेल, फायनाईट व्हॅल्यू येत असेल, तर आपण हे त्या दिलेल्या फंक्शनचं रॅशनल फंक्शनचं काय लिमिट आहे. आणि जर समजा ही व्हॅल्यू पुन्हा झिरो बाय झिरो येत असेल तर तुम्हाला पुन्हा आणखी एकदा या दोनदा डेरिव्हेटिव्ह जिथे घेतलं एफ डबल डॅश त्याचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे एफ ट्रिपल डॅश एक्स अपॉन जी ट्रिपल डॅश एक्स होणार. आणि ही प्रोसिजर तुम्हाला कुठेपर्यंत सुरू ठेवायची आहे, जोपर्यंत त्या लिमिटची व्हॅल्यू नॉन झिरोच्या फॉर्म मध्ये किंवा फायनाईट येत नाही तोपर्यंत तुम्ही ती प्रोसिजर अप्लाय करणार आहे. तर बघा, मग हे जर एक्झाम्पल तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं असतं तर फार सोपं, तुम्ही सरळ न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, आणि तुम्हाला इथं फॉर्म्युला कोणता युज करायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वन येतो, आणि एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस वन येतो, तो फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी युज करायचा आहे.
तर बघा ऑब्जेक्टिव साठी खूप सोपे एक्झाम्पल आहे, पण जर समजा तुम्हाला थिओरेटिकली सॉल्व करायचं असेल तर मात्र तुम्हाला थोडस व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. बघा तिथं काय करूया, यस गिवन म्हणतो मी, गिवन एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू वन, काय बघा इथं एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यू प्लस डॉट 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 एक्स रेस टू एन मायनस एन डिवाइड बाय काय आहे एक्स मायनस वन. लक्षात आलं का बघा, आता इथं मायनस एन आहे. आता हा जो मायनस एन आहे तो मी कसं लिहू शकतो बघा, मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन अप टू एन टाइम्स, म्हणजेच किती येणार आहे, कुठलाही नंबर तुम्ही जर समजा एन टाइम्स घेतला तर त्यांची टोटल सम किती येणार आहे, दॅट एन इन टू दॅट नंबर, बरोबर ना, एन टाइम्स जर तुम्ही घेतला असेल. इथं मग तुम्ही काय करा, वन एन टाइम्स घ्या ना, मग वन इंटू एन किती येणार आहे, एनच येणार आहे. तर बघा मग इथं काय होतं, हे आपण याच्या पुढे आणखी सिम्प्लिफाय करूया. लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यू प्लस डॉट 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 प्लस एक्स रेस टू एन आणि मायनस ब्रॅकेटमध्ये मी काय लिहितो, वन प्लस वन प्लस वन प्लस डॉट 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 कुठपर्यंत एन टाइम्स, बरोबर ना, आणि डिव्हाइड बाय किती आहे बघा, एक्स मायनस वन आहे. लक्षात आलं का बघा, काय केलं तर आपण हा जो वन आहे हा किती टाइम्स घेतला, एन टाइम्स घेतला, त्यामुळं वन इंटू एन किती येणार आहे, एन येणार आहे. आता पुढे काय करूया, या मायनसने प्रत्येकाला आतमध्ये मल्टिप्लाय करा ना, म्हणजेच काय येणार त्याच्या नंतरची स्टेप बघा, लिमिट एक्स टेन्स टू वन मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन अप टू एन टाइम्स, आणि तो जो मायनस मायनस आहे ती इथे या प्रत्येक टर्म साठी घ्या, म्हणजेच किती येतं, एक्स मायनस वन एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स क्यू मायनस वन डॉट 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 प्लस काय येणार आहे, एक्स रेस टू एन मायनस वन आणि डिवाइड बाय किती, एक्स मायनस वन. त्याच्यानंतर हा जो एक्स मायनस वन आहे तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी सेपरेट घ्या ना, म्हणजे जर आपण तो न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी सेपरेट घेतला तर काय येतं बघा, लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स मायनस वन डिवाइड बाय एक्स मायनस वन प्लस पुढे काय येणार आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस वन डिवाइड बाय एक्स मायनस वन एक्स क्यूब मायनस वन डिवाइड बाय एक्स मायनस वन डॉट 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 एक्स रेस टू एन मायनस वन डिवाइड बाय किती, एक्स मायनस वन. आता इथं एक्स मायनस वन एक्स मायनस वन गेट कॅन्सल, म्हणजे तो वन आला, वन प्लस, असं तुम्ही प्रत्येकाचं सेपरेट लिमिट या ठिकाणी घेणार आहे, प्रत्येकाचं सेपरेट लिमिट घ्या, म्हणजे जर सेपरेट लिमिट घेतलं तर किती येतं बघा या ठिकाणी, यस पहिली टर्म वन आहे प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स स्क्वेअर मायनस वन चा स्क्वेअर डिवाइड बाय एक्स मायनस वन प्लस त्याच्या पुढे लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स क्यूब मायनस वन चा क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस वन प्लस डॉट 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 किती येतं बघा, लिमिट एक्स टेन्स टू वन इथं किती येणार बघा, एक्स रेस टू एन मायनस वन आणि डिवाइड बाय एक्स मायनस वन, बरोबर, इथं मी वन रेस टू एन लिहितोय. आता मग हे जर प्रत्येक लिमिट आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला युज करायचा आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ए असेल तर याचं लिमिट किती येतं, एन ए रेस टू किती, एन मायनस वन, बरोबर ना. मग याच लिमिटचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी युज करायचा आहे, बघा जर त्या लिमिटचा तो जो फॉर्म्युला आहे त्याचा जर आपण या ठिकाणी युज केला, ए म्हणजे वन आहे आणि आपल्याला माहिती आहे वन रेस टू एनिथिंग इज वन अगेन, तेव्हा बघा मग याची व्हॅल्यू काय येणार आहे, यस एल इज इक्वल्स टू पहिला वन आहे तो वनच प्लस तिथं यांच्या जागी टू आहे, म्हणजे किती येणार, टू वन प्लस टू इन टू वन रेस टू वन टू मायनस वन येणार, बरोबर, नंतर परत पुढे प्लस थ्री वन रेस टू थ्री मायनस वन येणार प्लस फोर वन रेस टू फोर मायनस वन आणि प्लस डॉट 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 प्लस शेवटी काय येणार बघा, एन वन रेस टू एन मायनस वन. युजिंग दॅट फॉर्म्युला तुम्हाला तिथे काय करायचं बघा, ए च्या जागी तुम्हाला वन रिप्लेस करायचं, यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं समोर आहेतच, बरोबर ना, आणि मग याच्यानंतर एल इज इक्वल्स टू किती येतं बघा, मग वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस डॉट 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 प्लस किती, एन. आणि मला सांगा सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स काय येतं, सो एन इज इक्वल्स टू व्हॉट, एन एन प्लस वन डिवाइड बाय किती, टू, अँड दिस इज द फायनल लिमिट और दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ द गिवन एक्झाम्पल.
म्हणजे या दिलेल्या एक्झाम्पलचं हे काय आलं फायनल सोल्युशन आलं. कारण बघा इथं काय येतात सम ऑफ यन नॅचरल नंबर्स. पहिल्या यन नॅचरल नंबर्सचं सम किती आलेलं आहे यन यन प्लस वन डिवाइड बाय टू. लक्षात आलं सर्वांना? तर बघा मग हे एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तर असंच आणखी एक एक्झाम्पल आहे. फक्त तिथं काय आहे यांच्या जागी टू एन मायनस वन वगैरे तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे, बरोबर ना? तर ते एक्झाम्पल पण आपण बघूया. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे त्याच पद्धतीनं हेही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर आता या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं व्यवस्थित, मगाच्या एक्झाम्पलमध्ये वन ने स्टार्ट झाली होती, वन प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर सगळ्या कॉन्जुगेटिव्ह टर्म्स त्या ठिकाणी इन्क्लूड होत्या, बरोबर. पण इथं जर आपण बघितलं तर एक्स प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू फाईव्ह प्लस डॉट 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 एक्स रेस टू टू एन मायनस वन, म्हणजे थोडक्यात एक्सच्या सर्व ऑड पॉवर्स ज्या आहेत त्या या ठिकाणी इन्क्लूड आहेत, बरोबर ना? तर प्रोसिजर तीच आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर सोडवूया मग. बघा सुरुवातीला काय करूया, गिवन म्हणतो मी, गिवन एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू वन आहे. बघा एक्स प्लस एक्स क्यू प्लस एक्स रेस टू फाईव्ह प्लस डॉट 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 प्लस किती आहे एक्स रेस टू टू एन मायनस वन मायनस एन आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये किती आहे बघा एक्स मायनस वन. लक्षात आलं का? बघा आता त्याच्यानंतर हा जो एन आहे तो आपण एन टाइम्स घेऊ शकतो ना, कारण इथं सगळ्या ऑड पॉवर्स आहेत एक्सच्या त्या पण कुठपर्यंत एन टर्म्स पर्यंतच आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं इथं आपण काय करू शकतो, लिमिट एक्स टेंड्स टू वन एक्स प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू फाईव्ह डॉट 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 प्लस एक्स रेस टू टू एन मायनस वन आणि मायनस किती येतं बघा वन प्लस डॉट 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 प्लस किती एन टाइम्स आणि डिवाइडेड बाय किती आहे बघा एक्स मायनस वन. लक्षात आलं का? बघा आणि जसं आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये मायनस 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 आपण एन पर्यंत घेतलं होतं आणि तो मायनस इथं प्रत्येक ब्रॅकेटसाठी आपण सेपरेट घेऊया. बघा मग काय होतं, लिमिट एक्स टेंड्स टू वन हे आपण कसं लिहू शकतो बघा एक्स मायनस वन प्लस एक्स क्यूब मायनस वन त्याच्यानंतर पुढे प्लस एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन प्लस डॉट 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 प्लस किती बघा एक्स रेस टू टू एन मायनस वन मायनस वन आणि डिवाइड बाय किती हो एक्स मायनस वन, बरोबर ना? आता मग इथं तुम्हाला माहित आहे वन रेस टू एनिथिंग इज वन अगेन, त्यामुळे तुम्ही इथं तुम्हाला पाहिजे तशा पावर्स वन वन रेस टू वन वन चा क्यूब वन रेस टू फाईव्ह वन रेस टू टू एन मायनस वन आणि हा जो डिनॉमिनेटरचा एक्स मायनस वन आहे तो आपण त्या प्रत्येकासाठी सेपरेट घेऊया, बरोबर ना? तर बघा मग काय होतं या ठिकाणी, जर हा डिनॉमिनेटर सेपरेट घेतला प्रत्येकासाठी एक्स टेंड्स टू वन आणि त्याबरोबर आपण त्याचं सेपरेट लिमिट पण घेऊया, काय तर बघा एक्स मायनस वन डिवाइड बाय एक्स मायनस वन प्लस लिमिट एक्स टेंड्स टू वन एक्स क्यूब मायनस वन चा क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस वन प्लस पुढे लिमिट एक्स टेंड्स टू वन एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन रेस टू फाईव्ह डिवाइड बाय एक्स मायनस वन आणि प्लस डॉट 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 काय तर बघा पुढे लिमिट एक्स टेंड्स टू वन एक्स रेस टू टू एन मायनस वन मायनस वन रेस टू टू एन मायनस वन डिवाइड बाय किती बघा एक्स मायनस वन, बरोबर ना? तर आता मग इथं तुम्हाला या सर्वांचं जर लिमिट्स घेतला तर तुमच्या लक्षात येणार आहे बघा याचं लिमिट येणार वन एल इज इक्वल्स टू हा वन झाला एक्स मायनस वन कॅन्सल. आता इथं एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए फॉर्म्युला काय आहे एन ए रेस टू एन मायनस वन फॉर्म्युला मी इथं लिहितो लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ए इज इक्वल्स टू एन ए रेस टू किती एन मायनस वन. तर मग तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला, पहिला वन नंतर थ्री प्लस किती येतं फाईव्ह प्लस डॉट 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 प्लस किती हो टू एन मायनस वन. आता हे सगळे ऑड नंबर्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम वन, या सर्व ऑड नंबर्सची सम आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल तर थोडक्यात आपल्याला हे सिरीज मध्ये कन्वर्ट करूया. तर हे सिरीज मध्ये आपण कसं लिहू शकतोय,
r from 1 to n, s to r minus 1. कारण r बरोबर तुम्ही 1 ठेवा 1 येतो, r बरोबर 2 ठेवा 3 येतो, 3 ठेवा 5 येतो. या पद्धतीने r बरोबर n ठेवा वी गेट 2n minus 1. लास्ट टर्म तुम्हाला मिळालेली आहे, म्हणजे आपण ही सगळी सम सीरीज मध्ये कन्वर्ट केली. आता ही आलेली जी सीरीज आहे, या सीरीजची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय, बाय द रूल्स ऑफ सीरीज. जर समजा एखाद्या सीरीज मध्ये दोन टर्म्सचे एडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल, तर तुम्ही काय करू शकताय, त्या प्रत्येकाची सेपरेट सीरीज घेऊ शकताय. समजा त्या सीरीज मध्ये एखादी टर्म अशी आहे की ज्याला कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल, तर तो कॉन्स्टंट तुम्ही त्या सीरीजच्या बाहेर घेऊन त्या व्हेरिएबलची फक्त सीरीज घेऊ शकताय. सो अप्लाय दॅट रूल हियर, व्हॉट वी गेट, एस टू समेशन आर फ्रॉम 1 टू एन, किती येतं बघा आर, आणि मायनस समेशन आर फ्रॉम 1 टू एन, इथे किती येतं 1. लक्षात आलं का बघा. आणि मग या ठिकाणी आता तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करताय 2, बघा मगाशी आपण बघितलं सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स काय फॉर्म्युला, एन एन प्लस 1 डिवाइड बाय 2, म्हणजे याचा फॉर्म्युला एन एन प्लस 1 डिवाइड बाय 2, आणि मायनस 1 अप टू एन टाइम्स 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस अप टू एन टर्म्स. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी एन टर्म्सची सम घेतला, 1 1 1 ही सेम नंबर आहे, तर ते किती येणार बघा, दॅट इज एन. आणि आता हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे, या ठिकाणी 2 2 गेट कॅन्सल, जे राहिलं आहे ते काय तर बघा, एल इज इक्वल्स टू एन एन प्लस 1 आणि मायनस किती एन. आता या ठिकाणी या एन आत मध्ये मल्टीप्लाय करूया, म्हणजे किती येतो, एन इंटू एन, एन स्क्वेअर प्लस एन मायनस एन. हियर दिस एन एन गेट कॅन्सल, सो द व्हॅल्यू ऑफ एल, एल इज इक्वल्स टू एन स्क्वेअर. म्हणजे दिलेलं जे लिमिट आहे त्या लिमिटचं सिम्प्लिफिकेशन, एक्सटेंड्स टू 0, काय येतं उत्तर, एन स्क्वेअर. तर बघा या पद्धतीची जी एक्झाम्पल्स आहेत, ही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्हचा विचार करताय, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर हा आलेला असेल, तर तुम्हाला फक्त न्युमरेटर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एल हॉस्पिटल रूल अप्लाय करायचा आहे. आणि युझिंग दॅट एल हॉस्पिटल तुम्ही ही एक्झाम्पल व्हेरी इझिली तुम्ही ती सॉल्व्ह करू शकताय. बरोबर, तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. आता असंच आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. हे जे पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे, हे एक्झाम्पल अल्जेब्रिक फंक्शन्स लिमिट आहे, पण इथं तुम्हाला काय करायचं आहे, रूट मायनस रूट अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9 आहे. तर या ठिकाणी तुम्हाला रॅशनलायझेशन मेथड युज करायची, म्हणजे तुम्हाला इथं न्युमरेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजे काय करतोय आपण, तुम्हाला आठवतं का बघा, रॅशनलायझेशन म्हणजे काय, द प्रोसेस इन विच वी कन्वर्ट इरॅशनल फॅक्टर इन टू रॅशनल फॅक्टर. बरोबर, इरॅशनलचं कन्वर्जन रॅशनल फॅक्टर मध्ये करायची जी प्रोसिजर आहे त्याला आपण रॅशनलायझेशन असं म्हणतोय. बरोबर, तर इथं तुम्हाला काय करायचं, न्युमरेटरचं रॅशनलायझेशन करायचं. म्हणजे काय, न्युमरेटरच्या कॉन्जुगेटने आपण मल्टिप्लाय डिवाइड करतोय आणि पुढे ते लिमिट सिम्प्लिफाय करतोय. बरोबर ना, तर सिम्प्लिफाय करूया. बघा हे एक्झाम्पल इथं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. दिस इज गी वन म्हणतो मी, एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू 3, यस रूट 2x प्लस 3 मायनस रूट 4x मायनस 3 आणि डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9. बरोबर, बाय रॅशनलायझेशन येस, रॅशनलायझेशन म्हणजे काय करायचं, तुम्हाला न्युमरेटरचा कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय डिवाइड करायचा आहे. सो एल इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा, लिमिट एक्स टेन्स टू 3 रूट 2x प्लस 3 मायनस रूट 4x मायनस 3 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 इंटू किती येणार आहे बघा, इथं रूट 2x प्लस 3 प्लस रूट किती बघा, 4x मायनस 3 डिवाइड बाय रूट 2x प्लस 3 प्लस रूट किती बघा, 4x मायनस 3. बरोबर ना, कॉन्जुगेट न मल्टिप्लाय डिवाइड केलं. आणि आता सरळ इथं न्युमरेटर न्युमरेटरच मल्टिप्लाय करूया, याचं सेपरेट आपण लिमिट घेऊया. आणि एक्स स्क्वेअर मायनस 9 चे फॅक्टर्स एक्स प्लस 9, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9 चे फॅक्टर्स एक्स प्लस 3 एक्स मायनस 3 येतात, ते फॅक्टर्स लिहूया. कॉमन फॅक्टर ज्याच्यामुळे आपल्याला न्युमरेटर डिनॉमिनेटर 0 बाय 0 च्या फॉर्म मध्ये येतो, तो फॅक्टर या ठिकाणी आपण कॅन्सल करूया. लक्षात घ्या,
ही जी एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत, कारण हा बेसिक आहे. म्हणजे तुम्ही कंटिन्युटीच्या सुरुवातीचे कन्सेप्ट हे बघताय. का बघायचं? कारण कंटिन्युटी मध्ये पण तुम्हाला या टाइपचे एक्झाम्पल्स आहेत जिथे तुम्हाला लिमिटचा हाच कन्सेप्ट युज करायचा आहे. म्हणून आपण ही एक्झाम्पल्स बघतोय, बरोबर ना? काही जणांना ही एक्झाम्पल्स फार सोपी वाटत असणार आहेत, अशी एक्झाम्पल झालेली असणार आहेत, प्रॅक्टिस तुमची झालेली आहे, बरोबर. तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून ही एक्झाम्पल्स बघा व्यवस्थित. यात काही जरी डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. अगदी सोप्या पद्धतीनं मी मेथड्स एक्सप्लेन करतोय, बरोबर ना? तर इथं आता मग काय करूया, ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे जो न्युमरेटर आहे लिमिट एक्स टेन्स टू थ्री काय येणार बघा, रूट टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस रूट फोर एक्स मायनस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय इथं एक्स स्क्वेअर मायनस नाईन म्हणजे थ्रीचा स्क्वेअर, आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याचं मी लिमिट एक्स टेन्स टू थ्री घेतो डायरेक्ट, एक्स टेन्स टू थ्री वन डिवाइडेड बाय रूट किती येतं बघा, टू एक्स प्लस थ्री प्लस रूट फोर एक्स मायनस थ्री. लक्षात आलं का बघा? आणि आता या ठिकाणी स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स हिअर, लिमिट एक्स टेन्स टू थ्री येस टू एक्स प्लस थ्री मायनस आतमध्ये मल्टीप्लाय करा मायनस फोर एक्स मायनस मायनस प्लस थ्री आणि डिवाइड बाय याचे फॅक्टर्स एक्स मायनस थ्री आणि एक्स प्लस थ्री. इथं जिथं जिथं एक्स आहे तिथं थ्री ठेवा, म्हणजेच वन डिवाइडेड बाय किती येतो बघा, रूट मध्ये टू इंटू थ्री सिक्स प्लस थ्री आणि स्क्वेअर रूट मध्ये बघा फोर थ्री जर ट्वेल्व मायनस थ्री, बरोबर ना? आणि हेच आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. किती येतं बघा, एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू थ्री, या ठिकाणी थ्री प्लस थ्री सिक्स झालं, टू एक्स मायनस फोर एक्स दॅट इज अ मायनस टू एक्स, म्हणजेच किती येतं मायनस टू एक्स प्लस किती होऊन सिक्स आणि डिवाइड बाय किती एक्स प्लस थ्री एक्स मायनस थ्री आणि या ठिकाणी वन डिवाइडेड बाय बघा आता सिक्स प्लस थ्री नाईन नाईनचं स्क्वेअर रूट थ्री आलं, ट्वेल्व मायनस थ्री नाईन नाईनचं स्क्वेअर रूट थ्री आलं आणि थ्री थ्री जर किती येतं नाईन, बरोबर. आता इथं जर समजा तुम्ही न्युमरेटर मधून लिमिट एक्स टेन्स टू थ्री तो वन बाय नाईन जो आहे तो आपण लिमिटच्या बाहेरच घेऊया, मायनस टू जर समजा तुम्ही कॉमन घेतला, मायनस टू कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार बघा, एक्स मायनस थ्री डिवाइड बाय एक्स मायनस थ्री आणि एक्स प्लस थ्री. आता या ठिकाणी एक्स मायनस थ्री ला एक्स मायनस थ्री कॅन्सल झाला, मग मायनस टू पण आपण बाहेर घेतला तर मायनस टू बाय नाईन लिमिट एक्स टेन्स टू थ्री वन डिवाइडेड बाय एक्स प्लस थ्री. आणि या ठिकाणी आता आपण काय करूया, एक्सच्या जागी थ्री डायरेक्ट ठेवूया. सो एल इज इक्वल्स टू मायनस टू बाय नाईन वन डिवाइडेड बाय थ्री प्लस थ्री, सो मायनस टू बाय नाईन इंटू वन बाय किती सिक्स आलं, आणि मग या ठिकाणी टू वन जर टू थ्री जर, सो एल इज इक्वल्स टू मायनस वन डिवाइडेड बाय किती येतं बघा, नाईन थ्री जर ट्वेंटी सेवन. तर या दिलेल्या फंक्शनचं लिमिट एक्स टेन्स टू थ्री किती येतं, मायनस वन बाय ट्वेंटी सेवन. आता बघा याच पद्धतीनं रॅशनलायझेशन झालं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे लिमिट जे आहे साईन थिटा बाय थिटा थिटा टेन्स टू झिरो असेल, टॅन थिटा बाय थिटा थिटा टेन्स टू झिरो असेल, त्यांचं लिमिट्स काय येणार आहे, वन येणार आहे, बरोबर ना? तर त्याचे पण आपण काही सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ती एक्झाम्पल्स आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला एक्झाम्पल्स ती बघूया, बरोबर. सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल झालेच बघूया. कसं होतं, थोडस स्पीडी आपल्याला हे घ्यायचं आहे, कारण लिमिटचा कन्सेप्ट माहीत असावा, जस्ट रिवाइज आपण त्याचं रिव्हिजन करतोय, बरोबर ना? डिटेलमध्ये एक्झाम्पल्स आपण इथं घेत नाही आहोत, लक्षात घ्या. काही ठराविक एक्झाम्पल्स सिलेक्टेड एक्झाम्पल्स इथं आपण घेतोय. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शनचे कंबाईन एक्झाम्पल्स त्याबरोबर त्यातलं प्रॉपर सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स आपण बघूया, आणि लगेच मग आपण कंटिन्युटी स्टार्ट करणार आहोत. कंटिन्युटीचा कन्सेप्ट मात्र व्यवस्थित लक्षात आला पाहिजे, कारण जेव्हा आपण डिफरन्शिएशन स्टार्ट करतोय, लक्षात घ्या, डिफरन्शिएशन मध्ये तुम्ही ट्वेल्थ मध्ये थेरम बघणार आहात कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी यांच्याशी रिलेटेड, बरोबर. काय तो थेरम आहे बघा, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन नीड नॉट बी डिफरन्शिएबल बट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज अ कंटिन्युअस, बरोबर. तर ते सगळं आपण पुढील लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्रिकशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघूया.